हॅलो एवरीवन, तर आज मी चालली आहे माझ्या गावाला, म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील उपळाई या गावी. चला तर मग माझ्यासोबत. जाताना आम्हाला खेड्याचा किल्ला लागला. सध्याच्या स्थितीत पर्यटनासाठी बंदी असल्यामुळे आम्हाला आत जाता आलं नाही, परंतु हा किल्ला बाहेरून जितका सुंदर दिसतोय तितकाच तो आतूनही सुंदर असणार. खरडा म्हणजे पूर्वीचे शिवपट्टण. 11 मार्च 1795 रोजी मराठ्यांनी याच ठिकाणी निजामावर विजय मिळवला. त्या घटनेची साक्ष देत खरडा किल्ला आजही उभा आहे. हा किल्ला 1745 सरदार निंबाळकर यांनी बांधला. या किल्ल्याची तटबंदी, प्रवेशद्वार अद्याप सुस्थितीत असून आतमध्ये एक बारव व एक मशीद आहे. गावांमध्ये 12 ज्योतिर्लिंग असून श्रावणात तेथे भाविकांची मोठी गर्दी असते. गावाच्या बाहेर दक्षिणेला एक बांधणीचा किल्ला आहे. गावाच्या 2 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर जागृत 12 ज्योतिर्लिंगे आहेत. खरडा शहर ही एक मोठी व्यापारपेठ असून येथील सोन्याची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. 11 मार्च 1795 येथे मराठ्यांच्या संयुक्त फौजांनी निजामाच्या बलाढ्य सैन्य शक्तीचा पराभव केला. सवाई माधवराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही लढाई. येथील युद्धामध्ये मराठ्यांच्या बाजूने 80,000 सैन्य होते, तर निजामाच्या बाजूने 1,30,000 सैन्य. या रणसंग्रामामध्ये जवळपास 4,000 सैनिक मारले गेले. गावाच्या पंचक्रोशीमध्ये त्यांच्या स्मरणार्थ घडवलेल्या वीरगळ आपल्याला आजही पाहायला मिळतात. एवढा मोठा विजय यानंतर झाला नाही, म्हणूनच या युद्धाला मराठ्यांच्या संयुक्त फौजांचा शेवटचा विजय असे संबोधले जाते. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेडच्या प्रयत्नाने येथील युद्धभूमीवर तोफेची प्रतिकृती लोकवर्गणीतून बसविण्यात आली आहे. खरड्याच्या किल्ल्याला भेट दिल्यानंतर आम्ही पुढे निघालो. आता हे लागलेलं आहे आमचं गाव. चला तर मग आमचं गाव पाहूयात. पुन्हा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.